नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक छान अशी थंडीची स्पेशल रेसिपी घेऊन आली आहे, ती म्हणजे मटणाचा सूप। सूप म्हटलं की तो सर्वांनाच आवडतो, परंतु तो जर हेल्दी असेल तर अतिउत्तम। म्हणून चला तर आज आपण हा हेल्दी सूप कसा बनवायचा तो बघूया। त्यासाठी आपण इथे आलं लसूण वाटून घ्यायचं आहे, असं खलबत्त्यामध्येच वाटून घ्यायचं, त्यामध्ये त्याचा खूप छान फ्लेवर उतरतो। त्यानंतर मी इथे कुकरमध्ये हा सूप बनवून घेत आहे, त्यामुळे यामध्ये मी अगदी थोडंसं तेल टाकून घेत आहे। तुम्ही इथे तुपाचा देखील वापर करू शकता। यामध्ये आपण जे आलं लसूण वाटून घेतलं आहे ते टाकून घेणार आहोत। हे असं वाटून घेतलेलंच आलं लसूण वापरायचं, त्यामुळे खूप छान असा फ्लेवर येतो। आता हे आलं लसूण ह्यामध्ये परतून घेणार आहोत अगदी मिनिटभर। अगदी सोपी पद्धत आहे ही सूप करायची, आणि खूप हेल्दी असा हा सूप बनून तयार होतो। यानंतर आपण ह्यामध्ये काही मसाले टाकून घेणार आहोत। त्यामध्ये मी अर्धा चमचा इथे गरम मसाला टाकला आहे, त्यानंतर अर्धा चमचा काळी मिरी पावडर टाकली आहे, आणि त्यानंतर आपण ह्यामध्ये टाकून घेणार आहोत चवीनुसार मीठ, आणि ह्यानंतर आपण ह्यामध्ये टाकून घेणार आहोत हळद पावडर। अर्धा चमची हळद पावडर टाकली आहे। आता हे सर्व जे मसाले आहेत ते चांगले परत आपण परतून घेणार आहोत, जेणेकरून त्यांचा कच्चेपणा निघून जाईल। हळदीचा कच्चेपणा असतो सहसा, तो निघून जायला पाहिजे, त्यामुळे हा चांगलासा परतून घ्यायचा आहे। गॅस अगदी लो ठेवायचा आहे आणि त्यावरती हे मसाले परतून घ्यायचे आहेत, म्हणजे ते करपत नाही। त्यानंतर आपण ह्यामध्ये टाकून घेणार आहोत मटण। आता इथे मटण जे आहे ते मी क्वांटिटी घेतली आहे फक्त 100 ग्रॅम। जर तुम्ही जास्त प्रमाणात जर बनवणार असाल सूप, तर तुम्ही इथे जे मसाले आपण टाकले आहेत त्याचं प्रमाण वाढवू शकता। चला तर हे बघा, छान असा आपला मसाला परतून झाला आहे। आता ह्यामध्ये आपण मटण टाकून घेऊया। मटण जे आहे ते स्वच्छ धुवून घेतलं आहे। थोडासा काट्याचा भाग घ्यायचा मटणाचा, म्हणजे जे काटे असतात ते, त्यामुळे सूप खूप छान बनतो। आणि मी इथे कलेजी देखील टाकून घेतली आहे मटणाची। आता आपण हे चांगलं परतून घ्यायचं आहे। मसाल्यांमध्ये अगदी मिनिटभर मटण परतून घ्यायचं आहे, म्हणजे चांगलं मटण आपलं एकजीव होतं आणि छान मसाला सगळीकडे लागतो। आता ह्यामध्ये ज्याप्रमाणे तुम्हाला सूप हवा आहे त्याप्रमाणे पाणी टाकून घ्यायचं आहे। मी इथे 2 ते 3 छोटे पेले पाणी टाकून घेत आहे, कारण तुमचं मटण शिजल्यानंतर थोडंसं सूप जो आहे आपण हा पाणी टाकला आहे तो कमी होतो, त्यामुळे थोडंसं जास्तच पाणी टाकून घ्यायचं, जेणेकरून सूप जो आहे तो योग्य पद्धतीने आपला बनेल। चला तर आपण पाणी टाकून घेतलं आहे। कुकरचं झाकण लावून आपण इथे 6 ते 7 शिट्ट्या घेणार आहोत, कारण मटण शिजायला थोडा वेळ लागतो आणि 6 ते 7 शिट्ट्यांमध्ये मटण छान सॉफ्ट असं शिजून निघेल। हे बघा, मी 6 ते 7 शिट्ट्या घेतल्या आहेत। आता तुम्हाला मी सूप दाखवते। खूप छान आणि अप्रतिम आणि अगदी हेल्दी असा हा सूप बनवून तयार झाला आहे। थंडीच्या दिवसामध्ये हा सूप नक्की ट्राय करा। जर तुमची लहान मुलं असतील तरीसुद्धा त्यांना देऊ शकता तुम्ही हा सूप। हा जो सूप आहे तो तुम्ही गरमागरमच सर्व करा। खूप छान आणि चविष्ट असा हा सूप बनून तयार होतो आणि खूप टेस्टी लागतो। नक्की ट्राय करून बघा। आणि ह्याच प्रकारे मी आणखीन देखील सूपच्या रेसिपी चॅनलवरती अपलोड केल्या आहेत, त्यामध्ये पाया सूप, चिकनच्या पिल्लूचा सूपसुद्धा करून दाखवला आहे कसा करायचा। त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तिकडून तुम्ही बघूच शकता। आणि आणखीन हेल्दी सूप मी चॅनलवरती अपलोड करणार आहे, त्यामध्ये नाचणीचा सूप देखील आहे। जो कोण व्हेज असेल तर तुम्ही ते नाचणीचा सूप ट्राय करू शकता। तुम्ही जर नवीन व्हिडिओ बघत असाल आणि चॅनलला अजून देखील सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा। आणि सबस्क्राईब फ्री आहे, आणि बाजूचं बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती मिळत राहील। चला तर लवकरच भेटूया अशा झटपट आणि सोप्या रेसिपींसह। तोपर्यंत बाय बाय।